अन्नाच्या शुभासे या ठिकाणी गौतम विखे पाटील यांचा सन्मान होत आहे. तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा. सर्व ग्रामस्थ असेल, समीरदादा गवारे, विश्वनाथ गवारे यांच्याही शुभासते गौतमीताईचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या ठिकाणी अन्नावरती जेवापाळ करीत बघणारे सर्व मूळगावचे ग्रामस्थ माता भगिनी या ठिकाणी महाराष्ट्र पब्लिक. मी महेश भिल्ले स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता मी चाललो आहे चाकणला आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती खुशी बघतच असाल. तर आज फुल हॅप्पी आहे मी आणि आज मी चाललो आहे चाकणला. आज गौतमीताईंचा शो आहे चाकणला. कालच होता बट काल काही कारणास्तव कॅन्सल झाला. काल इतका पाऊस झाला ना तिकडं खतरनाक, म्हणून तोच शो आज आहे. तर सगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, सगळे तिथले एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवणार आहे. चॅनलमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. आमची आणि तुमची लाडकी ऋतू काय पडलं हलत नाही, काय नाही, काळे नाही. तुमची मुलगी असली असेल तर नक्की टाळ्या वाजवले जोरदार खेळणे टाळ्या लागले. वा वा वा, अशा जो टाळ्या वाजवणार त्याला माझ्याकडून 50 पैसे द्यायचे. महागाई चालू आहे का खंडित वाजवायचे या ठिकाणी खास सर्वांना विनंती आहे. आणि या ठिकाणी सर्वांना आवाज आवडला तरच टाळ्या वाजवायचा आहे. मराठीतले गाणं हा आवाज मी जिथे का
सांगतात नको काढू तरी मी काढतोय. मराठीतले कलाकार समजा मकरंदजी अनासपुरे समजा आपल्या गावात आले त्या संदर्भामध्ये मी माझ्या भावना काल व्यक्त केल्या.
खरं म्हणजे गौतमी पाटलाच्या पहिल्याच कार्यक्रमाला मी हजेरी लावली आणि पहिल्यांदाच त्याला मी पाहिले. आपल्या मुलीसारखी ती आहे, आपल्या भगिनीसारखी ती आहे. कलेमुळं तिला प्रसिद्धी मिळाली आणि त्याचा एका फार मोठ्या कुटुंबातली आहे, फार मोठा कलाकाराचा वारसा आहे असं अजिबात नाही. या देशामध्ये मोठमोठ्या नटांच्या मुली काय करतात किंवा एका नटीनं अनेकांना दमवलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कोणी कसं वागावं कोणी कसं वागू नये याचं स्वातंत्र्य आहे. पण त्या स्वातंत्र्याचं गौतमी पाटलांना का वगळलं हे मला माहिती आहे. हे कुणाची जसे कुणाचं द्यायला नाही मला कल्पना नाही. पण मी काल ठोस पंधरा बाबीची भूमिका म्हणली की कलाकार हा कलाकार असून श्रीमंताच्या पोटी जन्माला आलेला कलाकार आणि गरिबाच्या पोटी आलेला जन्माला आला कलाकार याच्यात फरक असता कामा नाही. त्याच्या कलेचा गौरव झाला पाहिजे. गौतमी पाटीलची कला त्याच्याकरता प्रेक्षक येतो. सिनेमा नट्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुकड्या कप्प्यात अंग विक्षेप करतात किंवा परदेशी नट्या ज्या पद्धतीनं वागतात ते सगळं पिक्चरवर दाखवलेलं तुम्हाला चालतं, चॅनलवर दाखवलेलं चालतं. आणि लावणी ही कला कुठेही त्याच्यामध्ये राज्य उत्पन्न होईल अशा प्रकारची नसते, ती का चालत नाही. म्हणून माझी या निमित्ताने विनंती राहिली की तिच्याकडे कलाकार म्हणून पहा, तिच्यावर बंधनं लावू नका अशा प्रकारची भूमिका. मी कदाचित ज्यावेळेला विधानसभेचं अधिवेशन त्यावेळेस सुद्धा भूमिका माझी त्या ठिकाणी म्हणते. पहिला प्रश्न नावाचा आपल्याला माहिती आहे की दिलीप कुमारांचं नाव युसुफ खान होतं. पण युसुफ खान म्हणले की लोकांच्या भावना बदलतील म्हणून त्यांनी दिलीप कुमार लावूया असे अनेक नट नटींनी आपली नावं बदलली. ती तुम्हाला चालली त्याच्याबद्दल कधी तुम्ही आक्षेप घेतला नाही. पण गौतमी पाटील करताच का हाही विषय माझा त्या निमित्ताने. कदाचित महाराष्ट्राचे कलाकार त्याच्या पाठीमागे उभे राहिले असतील. खरं म्हणजे वास्तविक पाठसाहेब सगळ्या कलाकारांनी त्याच्या पाठीमागे उभं राहावं असं आव्हान मी त्यांना करतो. आणि ज्याच्यामुळे समाजाची कमी होत आहे. आज या ठिकाणी महिलाही मोठ्या प्रमाणात तरुण आहेत, म्हातारे आहेत, सगळेच लोक आहेत. प्रत्येकाला आपलं मन शांत ज्या ठिकाणी होईल, मन प्रसन्न ज्या ठिकाणी होईल तिथं जाण्याचा अधिकार आहे, ते ऐकण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. कदाचित उद्या आणखीन काही कारवाईला तुम्हाला मला सामोरे जायचे वेळ तरी आपण जाऊ. पण एका कलाकाराच्या पाठीमागं आपण उभं राहू एवढंच मी या निमित्ताने सांगतो. गौतमीला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो की माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण हे जे धाडस केलं आहे निश्चितपणे आयुष्यभर माझ्या ध्यानामध्ये ते राहील. त्यामुळे आपण वेगळ्या ग्रुपमध्ये आहात त्यावेळी मी काय केलं हे सांगण्यापेक्षा आपल्या सगळ्यात माहिती की जो फूल पिंपरी चिंचवडाने आपल्या गावाला जोडला त्यामुळं आपल्याला चाकणखेडपेक्षा पिंपरी चिंचवड जवळ झालं. मी पाहतोय लोक सहज हे केलं 5 मिनिटात पलीकडे चिखलीमध्ये असतात, 10 मिनिटाला पिंपरी चिंचवडमध्ये असतात. एक शहर आपल्या जवळ आलं आणि या परिसरामध्ये जो खडी केसाचा व्यवसाय आहे, स्टोन केसाचा व्यवसाय त्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी भरभराटी आली. आणि आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांकडे जी सुबत्ता आली ती त्या व्यवसायामुळे आली. शहर जवळ आल्यामुळं त्या ठिकाणी राहणाऱ्यांची संख्या वाढली, त्याचंही उत्पन्न लोकांना झालं आणि जागेचे भाव आता गायनाला भेटले. कारण 5 मिनिटाच्या नदीच्या पलीकडे गेले ती शहर आहे, त्याचा परिणाम आपल्या या सगळ्या परिसरावर झाला. आणि त्याच्यामध्ये मला हे जे योगदान देता आलं त्याची जाणीव या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवली. माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी केक आपण दिले. कारण मी जाहीरपणे सांगितलं की मी केक खरं अजिबात
कारण माझ्या अलीकडे गेल्या वर्षीच्या त्याच्या अनुभवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी पाहिलं की केकचा ढीग लागायचा, पुन्हा खाता यायचा ना फेकून द्यायचा, फेकलं तर लोक म्हणायचे की आता माझा आलाय, त्याच्यापेक्षा आणूच टाका आणि मी केक खरंच कापला नाही. पण आज आता कार्यकर्त्याचा अट्टे आहे आणि त्यांनी तुझा फोटो छापला नाही, आता आमदार असं लिहिलं केक या ठिकाणी आलं, आता याचं काय कापायचं तुम्ही फक्त सांगा. त्याप्रमाणे मी करतो. परत एकदा सगळ्या कार्यकर्ते आपल्या इथं सगळ्यांची नावं घेतली पाहिजे, तरी एवढे कार्यकर्ते एकाचं जरी नाव राहिलं तर मी अडचण येते. पण रणजित गाडे नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक झाला, त्याने आम्ही हजेरी लावली, त्याला मनापासून धन्यवाद देतो. गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आयोजक, संयोजक, सगळ्या महिला भगिनी, सगळे तरुण कार्यकर्ते, संपूर्ण गावकरी याच्यामध्ये सगळे आले. कुणाचं नाव घेऊन मी अडचणीमध्ये येत नाही, आता सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कारण इथे याच्या अगोदरच काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं अण्णा एक नावाची लिस्ट घ्या, या उपसभापती आले त्याचंही मनापासून ते गौतम कडे पाहिजे. त्याचे इतक्या विमा संख्येच्या परिसरामध्ये दिसणार नाही गौतम पाटील. आमच्या काही आदिवासी कार्यकर्त्या उपसभापती झाल्या त्याचंही मनापासून अभिनंदन. त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आता लाईव्ह जर सगळ्यांची नावं घ्यायची तर तुम्हाला एक तास लागेल, त्याच्याविषयी कुणाच घेऊ नका. त्या कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आपण चांगली सूचना मला केली कारण त्यावेळेला एवढा मोठा कार्यक्रम होतो, प्रत्येकाचं नाव घेणं ही गोष्ट अशक्य असते. पण आता हे दोन संयोजक आनंदी सांगितले की यांची तरी नावं घेतली पाहिजेत. समीरचं घेतो आणि विश्वनाथचं घेतो, ते विषय मी त्याच्या मुलाचं मी नाव घेतो. इतका धाडसी आहे तो बापाच्या कुठे करा. त्यावेळेला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊ. कृपा करून कुणी बसू नका एवढीच विनंती करतो. आलेली सगळी माध्यमं आहेत त्यांना सुद्धा माझी नम्र विनंती राहणार आहे कारण हे लाईव्ह होत आहे. आणि गौतमी पाटलीचा विषय हा सध्या अतिशय चर्चेचा विषय आहे. काही ना काही कामं तर राहिलेलं नाही, रोज गौतमी पाटील गौतमी पाटील एवढाच विषय झाला आहे. आणि हे आता मला माहिती आहे लाईव्ह टेलिकास्ट झालेलं आहे, पण एका कलाकाराच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुली उभं राहण्याच्या दृष्टीनं मी हा निर्णय घेतला. याच्या पलीकडं मी तिला आयुष्यात पहिल्यांदा पाहिली, पहिल्यांदा हा कार्यक्रम या ठिकाणी मी पाहतोय. कलाकाराच्या मागं उभं राहणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. विठाबाई भाऊमान या नारायणगावच्या परिसरामधली श्री कला आमच्या परिसरातली आहे आणि तिथं तिला जर राज्याश्रय मिळतो तर आम्ही का द्यायचा नाही हाही प्रश्न या निमित्तानं आहे. आणि म्हणून एक समाजसेवक, एक कार्यकर्ता, एक राजकारणी म्हणून माझी ही भूमिका आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो, माझी सरकारच्या विरोधामध्ये किंवा कुठल्याही वाहिनीच्या विरोधात भूमिका नाही. माझी भूमिका एवढीच आहे की गौतमीकडे कलाकार म्हणून तुम्ही पहा, बाकी तुमचा सगळा दृष्टिकोन बाजूला ठेवा. एक गरीब घरातली मुलगी कलेच्या जीवावर एवढी मोठी होते याचा अभिमान बाळगा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. या ठिकाणी अण्णाच्या शुभास्ते या ठिकाणी गौतम मी काही पाटील यांचा सत्सन्मान होत आहे. तो सन्मान आपण या ठिकाणी शुभारायचा. सर्व ग्रामस्थ असतील, समीरदादा गवारे, विश्वनाथ गवारे यांच्याही शुभास्ते गौतमीताईंचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या ठिकाणी अण्णावरती जेवापाळ करीत बनणारे सर्व मुळगाव. फायनली कार्यक्रम संपलेला आहे. कार्यक्रम संपला. हॅलो, या ठिकाणी महिलांना विनंती आहे, पुरुष केल्यानंतर महिलाने जायचं या ठिकाणी. हॅलो, या ठिकाणी सर्वांनी शांततेत जायचंय. महिलांना जाण्यासाठी रोड द्यायचंय. सगळ्यांनी आपले सर्वांनी व्यवस्थित जायचंय. धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वजण आला.